Good afternoon everybody. Today we are going to learn about direct and indirect speech. चला तर मग आज आपल्याला काय करायचं, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच काय असतं ते शिकायचं आहे. आता डायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. विद्यार्थ्यांना तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्ट स्पीचचं वाक्य दिलेलं असतं आणि ते तुम्हाला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं असतं. यासाठी तुम्हाला 2 मार्क असतात. चला तर मग आपण बघूया सर्वात प्रथम डायरेक्ट स्पीचचे सेंटेन्स म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीचचे सेंटेन्सेस म्हणजे काय. बघा, मी आता तुम्हाला सांगितलं की विद्यार्थ्यांना तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्ट स्पीचचे 2 मार्कांचा वाक्य दिलेले असतात. मग हे काय झालं, माझं डायरेक्ट स्पीचचं वाक्य झालं. आता आज ज्याने लेक्चर ऐकलेलं नाहीये किंवा जो आज प्रेझेंट नाहीये तो दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्राला काय सांगणार, अरे मॅडमने काल सांगितलं होतं बरं का. डायरेक्ट स्पीचचं वाक्य परीक्षेला आपल्याला 2 मार्कांना विचारलं जात असतं. मग हे काय झालं, इनडायरेक्ट स्पीच झालं. मग डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, प्रत्यक्ष कथन. आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, मग अप्रत्यक्ष कथन. म्हणजेच आता मी जे काय सांगितलेलं आहे ते मी स्वतः सांगितलेलं आहे तुम्हाला, ते काय झालं डायरेक्ट स्पीच. आणि मी जे सांगितलं आहे ते तुम्ही उद्या तुमच्या मित्राला सांगणार, त्याला काय म्हणायचं, इनडायरेक्ट स्पीच. मग डायरेक्ट स्पीचचे वाक्य कसे ओळखायचे, इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसे कन्वर्ट करायचे, ते आज आपल्याला बघायचं आहे. बघा, आता पहिल्यांदा 6 वाक्यांचं आपल्याला काय करायचं, इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं असतं. आता पहिलं वाक्य आहे असर्टिव्ह सेंटेन्स, आपल्याला काय करायचं, इनडायरेक्ट स्पीच करायचं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करायचं, इम्परेटिव्ह सेंटेन्स करायचं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करायचं, लेटर्सने सुरू होणाऱ्या वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच करायचं. आणि त्याचबरोबर युनिव्हर्सल ट्रूथचे जे वाक्य असतात त्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं, एवढं सगळं आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण. बघा, मी बोर्डवर वाक्य लिहिलेलं आहे, टीचर सेड आय एम टीचिंग नाऊ. शिक्षक सांगत आहे की मी आता शिकवत आहे. मग आता या ठिकाणी टीचर सेड आय एम टीचिंग नाऊ. आता टीचर काय आहे, रिपोर्टर. बघा, या टीचरला काय म्हणायचं, रिपोर्टर. सेड काय आहे, रिपोर्टिंग वर्ब. आणि हे रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स, आय एम टीचिंग नाऊ, याला काय म्हणायचं, रिपोर्टेड स्पीच. याला म्हणायचं रिपोर्टेड स्पीच. बघा, लक्षात आलं का तुम्हाला, वाक्यात सुरुवातीला जो कर्ता दिलेला आहे त्याला काय म्हणायचं, रिपोर्टर. वाक्यात जे वर्ब आहे त्याला काय म्हणायचं, रिपोर्टिंग वर्ब. आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्सला काय म्हणायचं, रिपोर्टेड स्पीच. मग आता अशा या वाक्यांचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं असतं. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं असतं, बघा हे जे 2 वेगवेगळे वाक्य आहेत, टीचर सेड आय एम टीचिंग नाऊ, आता यातला आपल्याला काय करायचंय, कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह करायचा असतो. रूल नंबर 1 काय आहे, रिमूव्ह कॉमा अँड इन्व्हर्टेड कॉमा. आले लक्षात. रूल नंबर 2, यूज कनेक्टर. दॅट वापरायचं, काही सेंटेन्स मध्ये दॅट असतं, काही सेंटेन्स मध्ये दुसरे कनेक्टर असतात. तिसरं, चेंज इन टेन्स. आणि चौथं, पर्सन, चेंज इन पर्सन. म्हणजे आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच करत असताना किती चेंजेस करायचे आहेत. सगळ्यात पहिले काय करायचं, रिमूव्ह कॉमा अँड इन्व्हर्टेड कॉमा. सेकंड, यूज कनेक्टर. दॅट थर्ड चेंज काय करायचं, चेंज इन टेन्स अँड चेंज इन पर्सन. आता तुम्हाला हे सगळे पहिले जे 2 गोष्टी त्या अतिशय सोप्या वाटणार आहेत, पण या नंतरच्या 2 गोष्टींमध्ये चेंजेस कसं करायचं आहे ते आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायचं आहे. मग आता याचं वाक्य कसं होणार ते आपण बघूया. बघा, मी इथे लिहिते, टीचर सेड दॅट. आता टीचर आय म्हणजे कोण, टीचर. मग आता टीचर ही पण असेल किंवा शी पण असेल, मग आपण या ठिकाणी ही पण घेऊ शकतो किंवा शी पण घेऊ शकतो. आता बघा, टीचर सेड इथं घेतलं आपण, दॅट घेतलं, कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकला. दॅट शी, आता एम, आता शी आय म्हणून एम आला, आता शी ए म्हणून कुठलं वर्ब येणार, इज येणार, कारण वाक्य कुठलं टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे. शी इज टीचिंग नाऊ जो होणार दे.
मग अतिशय सोपं आहे डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करायचं. यासाठी आपल्याला फक्त तीन चार चेंजेस करायचे आहे. सगळ्यात पहिले चेंज काय करायचं आहे, रिमूव्ह कॉमा अँड इन्व्हर्टेड कॉमा. सेकंड चेंज काय, यूज कनेक्टर ऍज अ दॅट, चेंज इन टेन्स. आणि फोर्थ चेंज काय, चेंज इन पर्सन. आता दॅट हे कनेक्टर कुठल्या सेंटेन्समध्ये वापरायचं, कुठल्या सेंटेन्समध्ये नाही वापरायचं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. पण ढोबळमानाने आपल्याला काय करायचं असतं, दॅट हे कनेक्टर वापरायचं असतं. चला तर मग आता मी तुम्हाला पटकन तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि याच्यानंतर मी तुम्हाला काही रूल्स आणि रेग्युलेशन्स लिहून देणार. चला मग बघूया आपण रूल नंबर वन, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं असतं. त्यातला पहिला रूल आहे चेंज इन टेन्स. आता टेन्स म्हणजे काय, काळामध्ये कसा बदल करायचा ते आपल्याला शिकायचं आहे. आता डायरेक्ट स्पीच मध्ये कुठला टेन्स असेल आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये कुठला टेन्स होणार आहे हे मी तुम्हाला लिहून दिलेले आहे, ते आता समजावून सांगते. बघा आता डायरेक्ट स्पीच मध्ये जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होतं, सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे ॲम इज आर. या ठिकाणी कुठले वर्ब असतील बघा, ॲम इज आर बघूया आपण. ॲम इज आर असतील तर इथं कुठले होतील, वॉज आणि वेअर. बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मग याचं काय होणार, पास्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स स्ट्रक्चर काय, सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस वी फोर. मग याचं काय होणार आहे, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस व्ही फोर. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आता प्रेझेंट परफेक्ट म्हणजे काय, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस व्ही थ्री. मग इथं काय होणार, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅड. इथं काय होणार मग, हॅड प्लस. आता आपण फक्त इथं सब्जेक्ट वगैरे न लिहिता फक्त इथं मी वर्ब लिहिते. बघा हॅव हॅज असेल तर काय होणार, हॅड होणार. पुढे बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे हॅव हॅज असेल तर इथं काय होणार, हॅड होणार. आता सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे काय, व्ही टू असणार आहे, व्ही टू. मग इथं काय होणार, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे इथं काय होणार, हॅड होणार. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे वॉज वेअर असेल तर इथं काय होणार, हॅड होणार. आता पास्ट परफेक्ट चं काय असतं, पास्ट परफेक्ट असतं म्हणजे इथं हॅड असेल तर इथं पण काय असणार, हॅड असणार आहे. परत एकदा समजावून सांगते. बघा सिम्पल प्रेझेंट टेन्स काय होणार, सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट. मग याचं इनडायरेक्ट स्पीच करताना त्याचं रूपांतर कशात होणार आहे, सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे ॲम इज आर असेल तर त्या ठिकाणी कुठले वेअर वर्ब्स असणार आहे, वॉच किंवा वेअर असणार आहे. आता या ठिकाणी ॲम इज आर जर नसतील किंवा वर्बचा पहिला फॉर्म असेल की प्ले तर त्या ठिकाणी काय होईल, वॉच किंवा वेअर हे त्याच्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब लागणार आहे. दुसरा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर काय असणार, पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये रूपांतर होणार आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस व्ही फोर प्लस आय एन जी. पण मग या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय होणार, वॉज आणि वेअर हे वर्ब लागणार आहे. पुढे आता आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल, हॅव हॅज असेल तर या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये रूपांतर करताना काय होतं, हॅड लागत असतं. पुढे बघूया सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे व्ही टू असेल. फॉर एक्झाम्पल वर्बचा सेकंड फॉर्म असेल तर या ठिकाणी काय करायचं, आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये हॅड वापरायचं आहे. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस व्ही फोर प्लस आय एन जी, व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट. मग या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला काय लावायचं आहे, हॅड लावायचं आहे. आता पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे हॅड असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला हॅडच घ्यायचं आहे. आता आपण पहिला रूल बघितला, रूल नंबर वन चेंज इन द टेन्स. आता आपल्याला रूल नंबर सेकंड बघायचा आहे, अदर चेंजेस आणि वर्ब्स मध्ये कसे चेंजेस होतात ते आपल्याला बघायचं आहे. याचा तुम्ही पटकन स्क्रीनशॉट घ्या, मग मी तुम्हाला परत लिहून देते. चला तर मग आपल्याला रूल नंबर दोन बघायचा आहे, डायरेक्ट स्पीच चेंज इन वर्ब्स. म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये कुठलं वर्ब असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्या वर्ब मध्ये काय कन्वर्ट करायचं ते आपल्याला बघायचं आहे. समजा डायरेक्ट स्पीच मध्ये ॲम इज आर हे रिपोर्टिंग वर्ब असतील, ॲम इज आर हे वर्ब असतील तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला काय करायचं, वॉज वेअर चेंज करायचं आहे. हॅव हॅज असतील त्याचं रूपांतर करायचं हॅड मध्ये. डू डज असेल तर करायचं डी. कॅन असेल तर कुड. मे असेल तर माईट. शॅल असेल तर शुड किंवा उड. पर्सन बघून
will असेल तर would, was आणि where असेल तर काय करायचं had been करायचं आणि had असेल तर काय राहतं hadच राहतं. आता चेंज इन रिपोर्टिंग वर्ब्स, वर्ब्स मध्ये काय चेंजेस करायचे आहेत ते आपल्याला बघूया. रिपोर्टिंग वर्ब जर से असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना सेच ठेवायचं, सेच टू असेल तर त्याचं रूपांतर करायचं टेल्स मध्ये, सेड टू असेल तर काय करायचं टेल करायचं, सेड असेल तर सेड ठेवायचं आणि सेड टू असेल तर टोल्ड करायचं. आता रूल नंबर 4 अदर चेंजेस, डायरेक्ट स्पीच मध्ये जर दिस असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं दैट, दीज असेल तर दोज, हियर असेल तर देयर, नाउ असेल तर देन, अगो असेल तर बिफोर, दज असेल तर सो, कम असेल तर गो, टुडे असेल तर दैट डे, यस्टरडे असेल तर प्रीवियस डे, टुनाइट दैट नाइट, लास्ट नाइट द प्रीवियस नाइट, नेक्स्ट वीक द फॉलोइंग वीक, टुमारो द नेक्स्ट डे. आता या ठिकाणी बघा, नेक्स्ट एंड लास्ट नाइट द लास्ट इयर लास्ट मंथ असे येऊ शकतं. मग तुम्हाला काय करायचे, द प्रीवियस नाइट, प्रीवियस मंथ, द प्रीवियस डे, प्रीवियस इयर असं करायचं आहे. हेन्स असेल तर देन्स करायचं. अशा प्रकारे आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण काय बघितलं आतापर्यंत, चेंज इन टेन्स, चेंज इन वर्ब, चेंज इन रिपोर्टिंग वर्ब्स, आणि चौथा बघितला रूल नंबर 4 बघितला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये करताना अदर चेंजेस बघितलेले. आता शेवटचा आणि पाचवा रूल बघायचा आपल्याला, पर्सन्स मध्ये कसे चेंजेस करायचे ते बघायचे. तुम्ही याचा पटकन स्क्रीनशॉट घ्या, मग मी पर्सन्स मध्ये चेंज कसं करायचं ते सांगते. चला आपल्याला चेंज इन प्रोनाउन म्हणजे प्रोनाउन मध्ये कसे चेंजेस करायचे ते आपल्याला बघायचं आहे. तर सिंग्युलर प्रोनाउन असेल, आय असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना मी होतो, माइन होणार, यू यू युअर्स, ही हिम हिज, शी हर हर्स, इट इट इट्स. आता प्लुरल प्रोनाउन असतील तर वीचं होणार अस, आवर आवर्स, यू यू युअर युअर्स, दे देम देअर देअर्स. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण डायरेक्ट चं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं याच्याबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे. सगळ्यात पहिले आपण बघितलं टेन्स मध्ये कसे चेंजेस होतात, त्यानंतर आपण बघितलं रिपोर्टिंग वर्ड्स मध्ये कसे चेंजेस होतात, त्यानंतर आपण बघितलं अदर चेंजेस बघितले, दिस होणार, दॅट वगैरे वगैरे, त्यानंतर आपण बघितलं प्रोनाउन मध्ये कसे चेंजेस होतात ते मी तुम्हाला समजावून बोर्डवर लिहून दिलेलं आहे आणि समजावून पण सांगितलं. आता आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं याचे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आणि ते सोडवून दाखवणार. मग एवढंच, आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. चला तर मग पुढच्या लेक्चरसाठी भेटूया.